प्रसिद्ध साहित्यिक एम एम कुलबर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक एम एम कुलबर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी विविध सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. प्राध्यापक कुलबर्गी यांच्या खुन्यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी संघटनांनी केली. देशात गेल्या वर्षभरापासून पुरोगामी विचारसरणीच्या ज्येष्ठांचा भरदिवसा खून करण्यात येत आहे. लोकशाहीवाद्यांनी नाउमेद न होता फॅसिस्टचा पाडाव करावा असं प्रतिपादन कामगार नेते भालचंद्र कांगो यांनी केलं. पानसरे डॉक्टर दाभोळकर यांचा महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या खून करण्यात आला. हे दोघंही वयाची 75वी पूर्ण करणारे समाजसेवक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती होत्या. त्याचप्रमाणे कर्नाटकच्या विद्यापीठामधले माजी कुलगुरू आणि जे इतिहासतज्ज्ञ होते आणि ज्यांनी विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोनातून आपलं जीवन आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केला अशा डॉक्टर कलबुर्गींनाही सकाळी सकाळी दरवाजावर ते आले उभे असताना त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलेला आहे. भारतामध्ये अशा प्रकारे विचारांचं खून करण्याचं एक नवीन राजकारण समाजकारण गेल्या काही वर्षापासून निर्माण झालेलं आहे. हे असं का झालं याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आमचं असं स्पष्ट मत आहे की सध्याचे जे राज्यकर्ते आणि त्याच्या मागे धर्मांध विचार पसरवणाऱ्या ज्या शक्ती आहेत यांनी जे प्रोत्साहन दिलेलं आहे अशा प्रकारच्या हुकुमशाही धर्मांध शक्तींना त्याची फलश्रुती आहे, त्याची परिणिती असं आमचं स्पष्टपणे मत आहे. दाभोळकरांचे खुनी 2 वर्ष झाले पकडले जात नाहीत, पानसरेंचे खुनी 6 महिने झाले पकडले जात नाहीत आणि त्यामुळे खून करणाऱ्यांचा हिम्मत वाढत चाललेली आहे. कलबुर्गी हत्याकांडाचा निषेध असतो, निषेध असतो, निषेध असतो. कलबुर्गी हत्याकांडाचा निषेध असतो, निषेध असतो, निषेध असतो. ही हत्या म्हणजे डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्याच हत्येमधली एक साखळी हे आपण बघितलेलं आहे. तिघांच्याही हत्या या मोटरसायकलवरून येणाऱ्या 2 लोकांनी केल्या. तिघांच्याही हत्या सकाळी मॉर्निंग वॉक झाल्यानंतर झालेल्या आहेत आणि तिघांच्याही हत्या ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्या. मित्रांनो, या हत्या करणाऱ्यांच्या पाठीमागं एक सुनियोजित अशा पद्धतीचा विचार तिघांच्या हत्या ज्या पद्धतीनं झाल्या ते जो विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत होते तो मग धर्मांधतेच्या विरोधामध्ये, जातीयतेच्या विरोधामध्ये आणि विशेष करून विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये जगण्यासाठी प्रवृत्त करण्याचा एक प्रयत्न करणारी ही 3 व्यक्तिमत्व पहिले 2 महाराष्ट्रामधले आता कर्नाटकाला लागण झालेली आहे. आणि या शक्तींना ज्यांनी हे हल्लेखोर आहेत या शक्तींना एका अर्थानं नैतिक पाठबळ देणारी सरकारं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहेत. त्यामुळं हल्लेखोर पकडले जातील अशा भाबड्या कल्पनेमध्ये आपण कुणी राहायची गरज नाही. या विचाराला एक परस्पर सपराक आपल्याला देता येऊ शकेल तो एक निर्धार आजच्या दिवशी आपण करूया आणि आपल्याला या विचाराची लढाईचं एक आव्हान आपण सर्वजण स्वीकारूया. हल्ला करणाऱ्या प्रतिगामी शक्तींचा अधिकार असो. कलबुर्गी अमर.
कुलबर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटकातच नाही तर संपूर्ण देशातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे परिवर्तनवादी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात डॉक्टर श्रीकांत तांबे, कॉम्रेड मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, भालचंद्र कांगो यांच्यासह अनेक पुरोगामी विचारवंतांनी सहभाग घेतला. या खुनांना हत्यारे पुरवणारे कोण, त्यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे याचा तपास व्हावा आणि या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी असं भालचंद्र कांगो यांनी यावेळी म्हणाले. डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड मानसरे ह्या दोघही विचारवंत विज्ञाननिष्ठ कार्यकर्त्यांचा नेत्यांचा खून झाला आहे आणि त्याचा तपास अद्याप लागला नाही. अशा वेळेसच कोल्हापूरला लागून असलेल्या धारवाड जिल्ह्यामध्ये अजून एक विद्वान आणि असंच विज्ञाननिष्ठ विवेकनिष्ठ भूमिका बजावणारे डॉक्टर कलबुर्गे जे माजी उपकुलगुरू होते कन्नड विद्यापीठाचे, त्यांची निगरूनपणे हत्या करण्यात आलेली आहे. ही देखील मोटरसायकलवर आलेल्या तरुणांनी सकाळी सकाळी हत्या केलेली आहे. याचा निषेध सर्व देशभर होतो आहे आणि ते आवश्यक आहे आणि योग्यही आहे. परंतु खरा प्रश्न असे खून का होतात, असा खून करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना आणि विशेषतः तरुणांना प्रोत्साहन कोण देतं, त्यांना हिंमत कोण देतं, त्यांना बंदुका कोण देतं, त्यांना पैसा कोण देतं आणि त्यांना लपण्यासाठी मदत कोण करतं, ह्याचा खरं म्हणजे तपास झाला पाहिजे. डॉक्टर कलबुर्गींच्या संदर्भात सनातनी प्रभात या अत्यंत सनातनी कट्टर संघटनेने ज्यांच्यावरती या सगळ्या खुनाच्या संदर्भामध्ये संशयाची सुई फिरते आहे, त्यांनी अत्यंत घाणेरडाला एक लिहिलेला आहे. असंच त्यांनी मानसरेंच्या बाबतीतही केलं होतं आणि दाभोळकरांच्या बाबतीतही केलं होतं. अशी हिंमत कशी होऊ शकते, हा खरा म्हणजे या लोकशाहीमधल्या विवेकवादाचा प्रश्न आहे. आमची अशी अपेक्षा आहे की कर्नाटकने जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिने ताबडतोब सीबीआयच्या तपासाची जरी घोषणा केली असली तरी सीबीआयचा तपास म्हणजे अंतिम नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. खुनी पकडलेच गेले पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण असं खून करण्यासाठी प्रवृत्त येणारे जे विचार आहेत आणि त्या विचार व्यक्त करणाऱ्या ज्या संघटना आहेत आणि व्यक्ती आहेत त्यांना कसा आवर घालायचा, हा खरा प्रश्न आहे. आणि तो या कलबुर्गी डॉक्टर दाभोळकर आणि मानसरेंच्या खुनाच्या निमित्ताने परत परत आपल्या समोर येतो आहे आणि म्हणून विवेकवाद विज्ञानवाद बलवान करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयारीला लागलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे, आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता AI न्यूज चॅनल वर. संपर्क करा 94 23 74 47 49.